तो घुट मुझे भी पिला दे शराबी, दे फिर होता है क्या। अरे दो घुट मुझे भी पिला दे शराबी, कुछ कुछ होता है। रस्ते इथं कर्फ्यू लागलाय, तू रस्त्या काय करतोस? कर्फ्यू लागलाय? अरे बाप रे, दारू पितोस? दारू पितोस? साहेब मला सांगा, हा प्रश्न आहे की ऑफर आहे? अरे हा प्रश्न आहे, दारू का पितोस? साहेब मी दारू पितो, दारू पितो, पण दारू पिण्यामागं शास्त्रीय कारण आहे। दारू पिण्यामागं शास्त्रीय कारण? हा, कारण दारू खाता येत नाही ना, म्हणून मी दारू पितो। अरे का दारू पितोस? नाही पण साहेब मी टेन्शन घेऊ नका, मी काय दररोज दारू पित नाही। हां हे चांगलं आहे, आपण काय दररोज दारू पित नाही, आपण फक्त आठवड्यातले 7 दिवस दारू पितो। आठवड्यातले फक्त 7 दिवस? 7 दिवस दारू पितो। अरे बाकी राहिला कोणता दिवस? म्हणजे आठवड्यात फक्त 7 दिवस असतात? हो, मग त्याला आठवडा कशाला म्हणतात? त्याला सातवडा म्हणा, सातवडा, सातवडा म्हणा की त्याला। 2018 कॅलेंडर बदलण्यात येईल, ए स्वतः बदला पहिले। नाही साहेब पण टेन्शन घेऊ नका, आपण फक्त आलतू फालतू दारू पितच नाही। हा म्हणजे म्हणजे ते लाल दारू, हिरवी दारू, पिवळी दारू आणि निळी दारू, आपण फक्त ब्रँडेड दारू पितो। ब्रँडेड? कोणती? ब्रँडेड म्हणजे HB नवीन आली का रे? हा नाही, नाव कधी ऐकलं नाही म्हणून म्हणलं। नवीन नाही आहे, फार पारंपरिक ब्रँड आहे, फार जुनी, राजे महाराजाच्या काळापासूनची दारू आहे। हातभट्टी? अरे कशाला दारू पिता रे, कशाला दारू पिता? त्यामुळे शरीरावर परिणाम होतो, कामावर परिणाम होतो। अ कामावर कसा परिणाम होईल? का म्हणजे मी कामाव कामावर दारू पितच नाही, हे बाकी चांगलं आहे। मी फक्त सुट्टीमध्येच दारू पितो। सुट्टीमध्ये? हा, कधी असते सुट्टी तुला? रात्री 10 ते सकाळी 10। रात्री 10 ते सकाळी 10? मग कामावर कधी जातोस? सकाळी 10 ते रात्री 10। कुठे तू कामावर जातो? मी एका फार मोठ्या बँकेचा ATM सिक्युरिटी गार्ड आहे। सिक्युरिटी गार्ड आहेस? अरे रात्री 10 ते सकाळी 10 दारू पिऊन टाईट असल्यावर सकाळी कामावर तर टाईटच असणार ना? हा, आमच्या साहेबांनी सांगितलंय सिक्युरिटी एकदम टाईट पाहिजे। अरे कशाला दारवा पिता रे, कशाला दारवा पिता? नाही 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 साहेब, पण मी अशी तशी दारू पित नाही, मग मी डॉक्टरांच्या सल्ल्याने दारू पितो। हा हे चांगलं, मला ते फॅमिली डॉक्टरने सांगितलंय की दररोज 2 पॅक पियालास तर पियालास। हा बरोबर, आणि जर दररोज 4 पॅक पियालास तर गेलास। अति बरोबर, तर मी फक्त 2 पॅक पितो। चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे साहेब। प्रॉब्लेम असा आहे, मला हा सल्ला 4 डॉक्टरांनी दिलाय। काय? अरे 4 डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे झाली ना, झाली ना, दीड क्वार्टर झाली ना। हा मग डॉक्टरांचा सल्लाही मानायचा, आपला कोटाही पूर्ण करून घ्यायचा, पण साहेब आपण काय असं एड्या गबाळ्या कर दारू पित नाही। म्हणजे आपलं पिणं म्हणजे असं एकदम जंटलमॅन पिणं। कसा काय? म्हणजे तुम्हाला सांगतो, असं बारमध्ये जायचं आणि वेटर ऑर्डर द्यायची, ए वेटर बोलो सा, ए वेटर एक क्वार्टर,
असे पॅक घ्यायचा, कॉटर घ्यायची, त्याचा पॅक करायचा, असे दोन पॅक मारायचे आणि बिल पेड करायचं आणि असंच बाहेर निघायचं. असं बाहेर निघायचं, पुन्हा दुसऱ्या बारमध्ये जायचं, दुसऱ्या बारमध्ये जायचं, पुन्हा दोन पॅक मारायचे. म्हणजे काय होतं ना, आपला कोटाही पूर्ण होतो आणि लोकांना वाटतं हात दोनच पॅक पियाला. अरे लय मला, चल 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 चल, तुला आता पोलीस स्टेशनला जायचं, चल 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 लवकर चल. नाही 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 साहेब, येतो मी पोलीस स्टेशनला, पण मी पण बरेच दिवस झालं पोलीस स्टेशन बघितलेलं नाही आहे. पण साहेब या अशा अवस्थेत मी कस काय येणार, हे माझ्या इब्रतीला शोभत नाही. मी असा गेलो, असा गेलो आणि लगेच कपडे बदलून येतो, मग आपण जाऊया पोलीस स्टेशनला. चल निघ लवकर, चल लवकर ये, लवकर ये, तुझा असा जातो आणि असा लगेच येतो, असा असा जातो, लवकर शर्ट घालून असा येतो. अरे आलास का? ओ साहेब, मी येऊ शकत नाही. का? मी येऊ शकत नाही. हा नको नको. अरे पण का साहेब, मी येऊ शकत नाही. नको नको. अरे का येऊ शकत नाही? अहो साहेब, बाहेर कर्फ्यू लागलाय ना. हा अहो माझं सोडा, हे माझं घर आहे, तुम्हाला पोलीस पकडून नेतील, घरी जावा घरी.